गेल्या महिन्यात बदलापूर शहरात दाखल झालेल्या पॉक्सो गुन्ह्यातील एका आरोपीला तेलंगणात जाऊन बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील महिन्यात एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या नेपाळी कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. यामध्ये ती मुलगी गरोदरसुद्धा राहिली होती. याच घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 31 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार होता. त्यानंतर चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने बदलापूरच काय तर अख्खा देश हादरला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत मागील गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. 1 महिन्यापूर्वीची घटना आहे. त्यामध्ये फक्त हा आरोपी जो आहे तो लहान मुलीवर अत्याचार केला होता म्हणून तो पळून गेला होता. आणि त्या याच्या अगोदर देखील त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल आहेत. आणि तो क्रिमिनल असल्यामुळं मला त्याचा शोध घ्यायचा आणि आणखी माझ्या हद्दीमध्ये अशा घटना घडू नयेत याकरता त्याला तात्काळ मी माझ्या टीममार्फत त्याला आणून अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणा मी ज्यावेळेस इथे हजर झालो त्यावेळेस हे पहिलंच प्रकरण माझ्यासमोर दिसत होतं. त्याच्यानुसार मागचं पण आढावा घेतला असता मागील 1 महिन्यापूर्वी असाच एक पोस्कोचा गुन्हा घडला होता. त्याच्यामध्ये देखील आरोपी अटक नव्हता आणि आरोपीचा शोध ज्या पाहिजे त्या पद्धतीने झालेला नव्हता म्हणून मी माझ्या पद्धतीने तो आरोपी करता तात्काळ ही घटना घडली. तरी मी एक टीम तेलंगणा राज्यात पाठवली. मला तिथं ट्रेन झाला तेलंगणावरनं तो आरोपी माझ्या टीमने सुस्थित कालच आणून त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि पुढील आम्ही ते कारवाई करत आहोत त्याच्यावर.